यवतमाळ जिल्ह्यात आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज व सर्जरीसाठी एकमेव असलेल्या श्री दत्त हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे स्थानांतरण आर्णी मार्गावरील टाटा मोटर्स जवळ रविराज नगर परिसरात येत्या 5 मे 2019 रोजी होणार आहे. उद्घाटन समारंभ सायंकाळी 6 वाजता गुरुवैर्य राम लखनजी महाराज यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर प्रमोद कुमार कुचालाकांती हैदराबाद व डॉक्टर अनु कोठारी अध्यक्ष IMA हे उपस्थित राहणार. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असले रुग्णालयात 50 बेड असून आधुनिक प्लांट, पॅनल, कॅथलॅब, एंजिओग्राफी, प्लेस मेकर, बायपास सर्जरी, जन्मजात हृदयाचे छिद्राची शस्त्रक्रिया, मेंदू विकार, सर्पदर्श, डायलिसिस, लिब्रोकॉपी, स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूती सुविधा, वंधत्व निवारण, वेदनारहित प्रसूती, जर्नल सर्जरी, अपघात व अस्थिरोग विकार, चेहऱ्याचे व जबड्याचे फ्रॅक्चर व इतर शस्त्रीय सिटी स्कॅन, सोनोग्राफी व डिजिटल एक्सरे, अद्यावंत पॅथॉलॉजी तसेच 24 तास मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सेवा आदी सुविधा रुग्णांना देण्यात येणार आहे. 12 बेडची सुसज्ज ICU व संपूर्ण रुग्णालय वातानुकूलित असणार आहे. सदर रुग्णालयात सुपर स्पेशालिस्ट ऑपरेशन थिएटर कार्यान्वित केले असून सर्व सुविधायुक्त रुग्णसेवा प्रदान करण्यात येणार आहे. रुग्णांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान जन आरोग्य योजना, विविध विमा कंपन्याद्वारे कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे. लवकरच रुग्णालय व्यवस्थापन NABH नामांकनासाठी प्रस्ताव दाखल करणार असून शासकीय कर्मचारी प्रतिपूर्वी योजना थोड्याच दिवसात सुरू करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्याला गणमान्य नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सतीश चिरडे, डॉक्टर नेहा चिरडे, डॉक्टर स्वप्नील सुने, डॉक्टर श्रुती सुने, डॉक्टर रजत दलाल, डॉक्टर राजश्री दलाल, डॉक्टर शीतल मानकर यांनी केले आहे. सदर नवीन वास्तूत रुग्णालय सेवा 1 आठवड्यानंतर कार्यान्वित होणार आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN News चे प्रतिनिधी उल्हास निनावे यांनी दिली.